नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल आशा परीक्षितेमध्ये। तर आज आपण जाणार आहोत सोळशी या ठिकाणी शनिदर्शनाकरता। शनिदर्शनाकरता सोळशी या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला वेळे या गावावरून 3 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते। त्यानंतर हे ठिकाण आपल्याला दिसतं आहे, डोंगराच्या कडेला अगदी विसवलेलं आहे। मी आता सोळशी या ठिकाणी जाण्याकरता माझ्या स्कूटीवरून निघालेले आहे। तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सान्निध्यात असं वसलेलं हे शनी मंदिर आहे। जाण्याकरता तो डोंगर लागतात आपल्याला। थोडी पावसाची रिमझिम पण चालू आहे इथे। अगदी छान असं सुरेख असं निसर्गाचं दर्शन दिसत आहे। या ठिकाणावरून मी उंचावरून शनीचं मंदिर दाखवत आहे तुम्हाला। हे शनीचं मंदिर आहे, डोंगराच्या कडेला अगदी विसवलेलं आहे, सुंदर असं दिसत आहे। श्रावण महिन्यामध्ये इथे भरपूर गर्दी असते शनिदर्शनाकरता। आपण पोचलो आहोत शनी मंदिराच्या इथे। शनी मंदिराच्या कडेला दोन्ही साईडला चार चाकी आणि टू व्हीलर यांचं पार्किंग केलेलं आहे। तुम्ही आता मेन गेटला पोचले आहे, तर आपण इथे नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। 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 नीलांजन समावासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलांजन समावासं 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 रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमागजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरं नीलांजन समाभासं रविपुत्रं यमागजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरं नितुन बाहेर जाऊयात.